व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि जोपर्यंत व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता ग्रस्त बसणार नाही. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला घेऊन महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागूया एवढीच आपल्याला विनंती करते. उघडत आलेलं आहे त्यातून माननीय मुख्यमंत्र्यांनी एक स्टेटमेंट केलं की एक बलात्कार झाला पुणे जिल्ह्यात आणि 2 महिन्यातच आम्ही त्या नराधामाला आम्ही फाशी दिली. अशी जर कृती झाली असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ जर याच्यात सत्य असेल तर. त्यामुळे प्रत्येक गोष्टी बलिच्छ राजकारण आहे सर आणि इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत खरंच कधी पाहिलेलं नाही. हा विषय अतिशय गंभीर आहे आणि अतिशय संवेदनशीलपणे ही फक्त त्यांची लेख नाही आपली लेख आहे. त्यामुळे आपल्या सगळ्या लेखींच्या सुरक्षिततेसाठी जर सरकारला जमत नसेल आपण सगळे मिळून जबाबदारी घेऊया आणि महाविकास आघाडीच्या सगळे मित्र पक्ष आहेत आपण सगळे मिळून उपक्रम करूया की आज जर सरकारला जमत नसेल तर आपण आपल्या लेखींची जबाबदारी घेऊ. आपण प्रत्येक शाळेत जाऊ आपण हात जोडून सांगू की बाबा काय मदत लागली आम्ही तुमच्यावर गंभीरपणे उभ्या. पण आज नंतर या राज्यातल्या कुठल्याही लेखीवर अन्याय होऊ देणार नाही ही जबाबदारी आपण सगळे घेऊया. आज जी घटना बदलापूर्वी जाईल ही अतिशय म्हणजे गलिच्छ घटना आहे आणि जोपर्यंत व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत महाविकास आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता ग्रस्त बसणार नाही. आपण सगळे एवढा पाऊस असला तरी या संवेदनशील विषयाबद्दल किंवा पोटतिकीने आपण सगळे बोलताय. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी सगळं राजकारण बाजूला घेऊन महाराष्ट्राच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी कामाला लागूया एवढीच आपल्याला विनंती करते. प्रशांत दादा तुम्ही खूप चांगलं ते नियोजन केलेलं आहे पण ही फक्त आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे. कारण आपल्याला गाव वाडी वस्तीपर्यंत आम्ही काही ग्राउंडला गेले होते तेव्हा ती कृती जवळपास 5-6 वर्ष चालली होती. कोणी हिंमत केली नाही कायरी बोलायची. आत्ता आम्हाला 5-6 वर्षांनी कळले कारण का एका पालकांनी हिंमत करून चालली तर आपल्याला फक्त कुटुंबाला पण हिंमत द्यायची गरज आहे की तुम्ही जर बाहेर आला तर तुमची बदनामी होणार नाही. आणि आज इथे सगळे जे टी व्ही चॅनल आले त्यांचंही कौतुक करते आभार मानते कारण का 2 ची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल या सगळ्यांनी अतिशय संवेदनशीलपणे रिपोर्टिंग केलेलं आहे. ज्या आपल्या लेखी आहेत त्यांचा कुटुंबाचं नाव किंवा ओळख कुठेही बाहेर आलेली नाही. आणि माझी सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंती आहे गडबडीने हाऊस व्हिजिट्स करू नका कारण का त्यांची ओळख कधीही बाहेर येतात कामाने कारण का त्या मुलांना तुमचं आयुष्य जगायचं त्याच्यामुळे त्यांची प्रायव्हेसीचा मान सन्मान आपण केला पाहिजे. 15 दिवसांनी तुम्ही त्यांच्या घरी गेला तरी चालेल पण काही काही जाऊ नका कारण का आता त्यांना काउन्सिलिंग वगैरेची मदत आहे. त्याच्यामुळे माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती की फार मीडियाने फार संवेदनशीलपणे हे विषय मांडलेले तीच संवेदनशीलपणा आपणही दाखवावा. आपण इथे आलात आणि या मोठ्या आंदोलनाची फक्त सुरुवात आहे. आपल्याला सुरक्षिततेला खूप मोठं काम महाराष्ट्रात उभं करायचं आणि पुन्हा एकदा या सरकारचा आणि जाहीर निषेध करतो. जय हिंद.